भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच जाहीर केला त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नी आणि वारसांनी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला सात वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर कर्मचाऱ्यांची थकीत देणे मिळणार असल्यानं कर्मचारी आणि वारसांमधून समाधान व्यक्त होत आहे भूविकास बँक अवसायानात निघाल्यामुळे सुमारे दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांच्या पगार आणि निवृत्ती वेतनाची रक्कम थकीत होती त्यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीनं गेली सात वर्ष लढा सुरू होता दरम्यानच्या काळात काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झालाय त्यामुळे त्यांच्या वारसांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे तर आजारी कर्मचाऱ्यांना औषध उपचारासाठीही पैसे मिळत नव्हते त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात भूविकास बँकेच्या सभासदांना कर्जमाफी आणि कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याचा निर्णय जाहीर झाला या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे आठ कर्मचाऱ्यांना बारा कोटी चौतीस लाख रुपये मिळणार आहेत कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देण्याचा निर्णय झाल्यानं जिल्ह्यातील ज्येष्ठ कर्मचारी तसंच काही कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नी आणि वारसांनी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदू पाटील श्रीकांत कदम भरत पाटील एन वाय पाटील सुधीर पाटील श्रीमती उज्ज्वला पाटील राधिका भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते